Politician by Sri Pandru Madkekar, MLA. On behalf of Pandru Madkekar, Mr. Dhanan Supte will table the calling attention. Speaker sir, on behalf of our honorable member Sri Pandurang Madkekar, I request to call the attention of the Minister for Science and Technology to the following matter of urgent public importance. Fear and anxiety in the mind of residents of Baigining and its surrounding areas within the jurisdiction of village panchayats, say Old Goa, on the proposal of the government to set up solid waste management plant at Baigining, wherein the proposed site for the plant is not feasible as presently there are many residential commercial complexes including schools and famous world heritage site in the vicinity. The measures government intend to undertake to revoke the proposal. Calling attention je amcha kaligan Shri Pandurang Madkekar honorable MLA Kambarjwa, fear and anxiety je mutlele ha residents of Baigini and surrounding areas of say Old Goa, village panchayat Old Goa, that a solid waste management plant is coming up at Baigini. Speaker sir, I would only say one thing, that the issue of garbage is all over Goa. And Speaker sir, the land has been acquired by Corporation of City of Panaji for the purpose of setting up a solid waste management facility at Baigini. Je prashna vicharpache asa number 1 rimandaracha vair jo kachro vadetalo to koni band gelo thoi hi site tya velar kidyak karuna ho pahilo prashna sagle khabar asille की हाजे पासून 2 ते 2.5 किलोमीटराचेर जी वास्तू आसा ती वास्तू इतिहासीक वास्तू आसा चर्च ओल्ड गोवा चर्च ताजे सायडीन सगळ्यो गोष्टी आसा हे आसा आसतना ही कोणी एक्वायर केली जर तुम्ही ही सगळी एक्वायर केली तुम्ही सगळे काम केले जाल्यार ताजे आजूबाजू ज्यो बिल्डिंगो झाल्यो त्यो कश्यो करपाक दिल्यो नंबर 3 थंय नानीज महाराजाचो मठ नेक्स्ट टू दीस जमीन आसा तो थंय कसो आयलो हायकोर्टान डिसिजन दिलो तुमकां कंपाउंड वॉल बांदा म्हणून कंपाउंड वॉल तुमी बांदली हेच्या पयली आन्सर दी मागीर हांव फुडलें उलयतां स्पीकर सर पयली इतिहासीक वास्तू थंय आसा स्पीकर सर तुमी कशी एक्वायर केली आल आन्सर बाब दावलीकर जो आमचो आदलो डेप्युटी सीएम म्हाका दिसता तो सगळ्यांत आदलो मेंबर ऑफ दीस हाऊस त्या बाबतीत यू आर द ओल्डस्ट मेंबर ऑफ दीस हाऊस स्पीकर सर आय वूड लाईक टू शो हिम दीस गुगल इमेज अँड आय वील शेअर इट ऑल्सो विथ यू बाझिलिका ऑफ बॉम जीजस आणि आमची सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साईट जी हा ती मोर दॅन 2 किलोमीटर्स अवे फ्रॉम द साईट हेचेर हिंगा या सांगता 2 किलोमीटर मोर दॅन 2 किलोमीटर्स 2 किलोमीटर 400 मीटर्स हांवें काडल्या 2.4 स्पीकर सर एका आनी एक सांगूंक सोदता हांव जी सायट सद्याक ओल्ड गोवा पंचायत यूज करता टू डंप द वेस्ट ती तेका दाखोवंक सोदता हांव हाव दे आर डंपिंग द वेस्ट यू कॅन लुक एट दीस म्हजो पहिलो प्रश्न पहिलो प्रश्न तो ना म्हजो पहिलो प्रश्न रिमंदरा वयर डंप उडयताले ते कोणी बंद केले आणि कित्याक बंद केले हो पहिलो प्रश्न खंय रिबंदरच्या वयर आता जो रोड झाला आणि बंगले झाल्या थंय पयली डंप उडयताले अजून जाय जाल्यार दाखयतो तुका तो डंप आधी कितलेशेच जाग्यार उडयताले स्पीकर सर आदी सर लोक व्हरोन कचरो लायक पंचायतीचो कॉन्ट्रेक्टर व्हरोन कचरो दर्याच्या सायडीक दोंगरार खंयसरूय उडयताले ते खूय जागो खाली मेवता थिंगा उडोवप स्पीकर सर म्हाका दिसता स्पीकर सर आयची परिस्थिती अशी आहा की स्पीकर सर विदीन 200 मीटर्स ऑफ बाझिलिका ऑफ बॉम जिजस वो कचऱ्याचो ढीग पडलेलो आहा हायकोर्टान कितें तेका हे दिला पळय ते तुवें वाचून हाऊसाक दाखोवचे ऑर्डर कितें पास जाल्या पळय स्पीकर सर हांव एकूच मिनटान क्लॅरिफिकेशन दिता
ऑनरेबल मिनिस्टर जो तू जागो म्हणता आदी जो यूज जातालो डंप म्हणून दॅट वॉज अ प्रायव्हेट प्रॉपर्टी दॅट वॉज अ प्रायव्हेट प्रॉपर्टी रा रा आय क्लॅरिफाय दॅट वॉज अ प्रायव्हेट प्रॉपर्टी वेन इट वॉज सोल्ड टू सम अदर पीपल दे हॅव स्टॉप्ड इट ऑफिशियली हायकोर्ट हॅज पास सर्टन ऑर्डर्स दॅट यू कॅनॉट यूज एनी जस्ट साईट विच इज लोक हाडून डंप करता म्हणून तो डंप जायना हॅव यू एक्वायर्ड दिस लँड This land is acquired. Why not you have acquired that land? This land, land acquisition started in 2004. I will share all these photographs with the honorable member who is showing so much concern. Who is showing so much concern for old Goa. It is also a religious site of everyone. सगळ्यांची ती सगळ्या धर्माची ती आम्ही मानता पण दिस इज वॉट इज हॅपनिंग ओवर देअर हे पळय न्हू तू क्वेश्चन हे आता सध्याच थंय चालू आशन तो जागो तुम्ही सोडलो आणि हो जागो एक्वायर केलो मागीर एक्विजिशनान तुमकां खबर आहा कितलो त्रास जाता तो आफ्टर ऑल द ऑड्स वी वेंट थ्री टायम्स टू कोर्ट सीसीपी वेंट थ्री टायम्स टू कोर्ट अँड फायनली द लँड एक्विजिशन इज कंप्लीट लँड जर फ्रीज केल्लें जाल्यार हो प्रॉब्लेम जायनाशिल्लो टुडे आतां तेंका जाला नरेंद्र स्वामी महाराजाचो मठ आयला थंय थंय बिल्डींगो आयल्या थंय तरेतरेचे रेजिडेंशियल कॉलनीज आयल्या हियर यू आर इन युअर रिप्लाय यू आर सेईंग दे आर अगेन्स्ट द दीस डायरेक्शन्स गिवन बाय द गव्हर्नमेंट देन हाव यू हॅव अलाउड दीस कन्स्ट्रक्शन टू कम अप देर दॅट दीस प्रॉब्लेम वूड नॉट हॅव कम अप तुम्ही कन्स्ट्रक्शन अलाव कशी केली ही स्पीकर सर आणि जर ती अला अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ द गव्हर्नमेंट इफ दीस कन्स्ट्रक्शन आर अलाउड देर विल यू टेक एक्शन अगेन्स्ट देम टीसीपीक त्यांना लेटर धाडला फ्रीज कर म्हणून टीसीपीन करूंक ना टीसीपीन करपाक जाय आसलें टीसीपीन तेन्ना कोण आसलो पळय न्ही ते जावं पळय लेटर ते जर केल्ले जाल्यार आयज ही परिस्थिती येवची नासली देट मिन्स देर वेर डायरेक्शन ऑनरेबल लिडर ऑफ ऑपोजिशन त्यांना मिनिस्टर आलो टीसीपीचो इट डजंट मेक एनी डिफरन्स मिनिस्टर असले डिसिजन आहे तुमचा आसलो म्हणता तुम्ही प्रत्येक मिनिस्टर आशिलो तो चीफ मिनिस्टर आशिलो फायल आता मिनिस्टर आगांची मिनिस्टर असले डिसिजन आहे इफ सीसीपी करपाक जाय एक्शन घेऊपाक जाय जाता किती खबर आ ब्युरोक्रेसी जे त्रास करता आणि लोकांना आता त्रास जाता हे कळपाक जाय सीसीपीन जर फ्रीज कर म्हणले हय सीसीपीन जर फ्रीज कर म्हणले यू शुड नॉट हॅव अलाउड नी सेम हे पहिली जे केला पहिली नी ते आता भोगता लोक तुम्ही आता अलाव केला थंय घरा आयली परमिशन दिली ती घरा खूप पैस येला ती लागी येऊ ना बरं स्पीकर सर आय विल क्लॅरिफाय द हाऊसेस विच आर कम अप आर गोइंग टू बी मोर देन 250-300 मीटर्स अवे फ्रॉम द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅक्टरी द फॅक्टरी विच विल बी कमिंग अप इज गोइंग टू बी एनक्लोज्ड नो स्मेल इज गोइंग टू कम आउट वी हॅव सीन आवर सालिगाव प्लांट